मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज राजापूरमध्ये सभा, संकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री रत्नागिरीत, रिफायनरी विरोधक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थितीबाबत मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे लक्ष. खासदार संजय राऊत आणि अनिल देसाईंकडून श्रीरामकुंडाची पाहणी, महाआरतीची जय्यत तयारी सुरू, 22 जानेवारीला उद्धव ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरात रामाचं दर्शन घेऊन गोदावरी मातेची महाआरती करणार. केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, गांधी भवन इथं आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाला उपस्थिती लावणार. 200 गुणांच्या तलाठी परीक्षेत 214 मार्क पडणं म्हणजे महाराष्ट्रात भाजपचे 48 पैकी 60 खासदार निवडून येण्यासारखं आहे. तलाठी भरतीचा निकाल पाहून भाजप सरकार आहे तो मुमकिन आहे असंच म्हणावं लागेल. रोहित पवारांची एक्स या सोशल माध्यमावरून भाजपवर टीका. मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यामध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याच्या मार्गावर, मात्र सरकारकडून याबाबत कोणतेही ठोस धोरण तयार नाही. जयंत पाटील यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपच्या बैठकांचा धडाका, भाजपच्या 2 महत्वाच्या बैठका, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार. 13 जानेवारीपासून भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याची शक्यता. बिहारमधील बेगुसराय, बेतिया आणि औरंगाबादमध्ये प्रचारसभांना पंतप्रधान मोदी संबोधित करणार असल्याची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल आज किंवा उद्या जाहीर होणार. निकालावर दिल्लीतील तज्ज्ञांकडून अभिप्राय मागवल्याची माहिती. प्रकाश आंबेडकर यांची आज उलट तपासणी, कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आयोगासमोर उलट तपासणी. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांकडून दाखल अटकपूर्व जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी. सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला मुश्रीफांचं न्यायालयात आव्हान. मी काय काम करतो ते माझं मला माहिती, इतरांनी पावती देण्याची गरज नाही. गेली 32 वर्ष मी सर्व धर्मांची कामं करत आलोय, अजित पवारांचं जरांग यांना प्रत्युत्तर. बीडमध्ये मनोज जरांग यांचा शनी मंदिरात रुद्राभिषेक, संवाद यात्रेदरम्यान गेवराईच्या राक्षस भवन इथे आरक्षणाची मागणी पूर्ण व्हावी यासाठी घेतलं शनीचं दर्शन. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या दबावाला बळी पडून सरकारने कुठलाही निर्णय घेऊ नये, अन्यथा ओबीसी समाज ताकदीनिशी रस्त्यावर उतरेल. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा. ओबीसी आरक्षणाचे 3-13 केले तर सरकारचंही तेच करणार, शेंडगेंचा इशारा. मुंबईच्या गिरगावमधील रिलायन्स रुग्णालयात गृहमंत्री अमित शहा यांच्या बहिणीवर उपचार सुरू. बहिणीची भेट घेतल्यानंतर अमित शहा दिल्लीच्या दिशेनं रवाना. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींनी घेतली शहांची भेट. शंभुराज देसाईंविरोधात पोस्ट करणं, शिंदे गटाच्या तालुका प्रमुखाला भोवलं, काकासाहेब जाधव पोलिसांच्या ताब्यात. शंभुराज मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन फसवत असल्याचा केला होता आरोप. राज्यातील 75 नाट्यगृह जोपर्यंत सुस्थितीत उभारले जात नाही तोपर्यंत आम्ही सगळे याच पदावर राहणार, मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा दावा. तर जनताही आम्हाला या पदावरच ठेवणार, मुनगंटीवारांना विश्वास. उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आज आणि उद्या. नंदुरबार, धुळे, नाशिक नगरमध्ये हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज, तर पश्चिम महाराष्ट्रात देखील काही भागात हलक्या सरींची शक्यता. मध्य रेल्वेकडून कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी 750 संस्थांना पत्र, 27 संस्थांचा सकारात्मक प्रतिसाद. मध्य रेल्वेकडून 0 मृत्यू मोहीम हाती. 2 वर्षांचे बीएड कायमचं बंद. 2024-25 पासून 4 वर्षांचा कोर्स. रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाचं परिपत्रक. 4 वर्षांचा अभ्यासक्रम चालवू इच्छिणाऱ्या संस्था अर्ज करू शकतात. गिरणी कामगारांसाठी ठाणे कल्याण व्यतिरिक्त मुंबई महानगरातही घरं, सर्व पात्र गिरणी कामगारांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात काही भूखंडांची म्हाडाकडून तपासणी. मोनोरेल आता जाहिरातीतून कमाई करणार. मोनोमार्गावरील सर्व खांब, स्थानकांवरील रिकामी जागा जाहिरातींसाठी देण्यात येणार. तसंच स्थानकातील जागा व्यावसायिकांना भाड्यानं देण्यात येणार. 8 तासात ठाणे रेल्वे स्थानकात 1200 फुकट्या प्रवाशांना दंड. त्यांच्याकडून 3,40,000 रुपयांचा दंड वसूल. कारवाईत 57 TC आणि 13 RPF जवान सहभागी होते. अयोध्येतील रामलल्लाला येवल्यातून कापसे पैठणीकडून वस्त्र आणि शेला.
पूजेसाठी 250 किलो शुद्ध तूप आणि दिवेही पाठवणार. अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रात 1 कोटींच्या वर कुटुंबांना निमंत्रण. अक्षता देऊन निमंत्रणाची प्रक्रिया पूर्ण, राज्यात जोरात सुरू. विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रांतमंत्री गोविंद शेंडे यांची माहिती. लेखिका डॉक्टर समीना दलवाई यांच्याविरोधात महिलांच्या प्रतिष्ठेची हानी. धर्मावरून विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केल्याचा गुन्हा दाखल. समीना दलवाईंवरील कारवाईचा निषेध. 400 अधिक नामवंत बुद्धिजीवी अभ्यासकांचा दलवाईंना पाठिंबा. वसईच्या कळंब बीचवर समुद्राच्या पाण्यात टेम्पो बुडाला. पिकनिकसाठी आणलेला टेम्पो ओहोटीमुळे समुद्राच्या पाण्यात ओढला गेला. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने टेम्पो बाहेर काढण्यात यश. चिकूवरून गावातील 2 गटात राडा. 17 जणांविरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील बिडकीन गावातली घटना. सुरुवातीला विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात मारहाण झाली आणि त्यानंतर 2 गटात वाद पेटला. लातूर जिल्ह्यातील उमरदरा गावात मुक्कामाची बस अज्ञातांनी जाळली. यावेळी बसमध्ये वाहक आणि चालक झोपले होते. बस चालक आणि वाहकाचे प्राण थोडक्यात वाचले. पोलिसांकडून तपास सुरू. सोलापुरात लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा संपन्न. लेखिका शांता गोखले, राजू बाविस्कर, वसंत गायकवाड, समीर गायकवाड यांना पुरस्कार प्रदान. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजू खांडेकरांच्या हस्ते झाला विजेत्यांचा सन्मान. सूरतच्या सचिन परिसरातील कपड्याच्या फॅक्टरीत बनवली रामायण साडी. रामायणातील सर्व घटनांचा समावेश असलेली साडी अयोध्येला पाठवली जाणार. वामनराव पै यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विश्वशांतीसाठी प्रार्थना जपयज्ञाचं साताऱ्यात आयोजन. कराड, सातारा, सांगलीतील भक्तांची मोठ्या प्रमाणात हजेरी. कासेगावच्या यल्लम्मा मातेच्या यात्रेला सुरुवात. यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी देशभरातून हजारो जोगते आणि जोगतिणी पंढरपुरात. मागच्या महिन्यात देवीच्या दागिन्यांची झाली होती चोरी. अजूनही दागिन्यांचा शोध न लागल्यानं भाविक नाराज. नाशिकमध्ये मालेगाव तालुका कीर्तन महोत्सव. प्रसिद्ध कीर्तनकार चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनानं महोत्सवाची सांगता. पालकमंत्री दादा भुसेंनी केलं होतं कीर्तन महोत्सवाचं आयोजन. क्रिकेटर सचिन तेंडुलकरला कोकणातील समुद्र किनाऱ्यांची भुरळ. सिंधुदुर्गातील किल्ले नेवती समुद्र किनाऱ्यावर क्रिकेट खेळतानाचा जुना व्हिडिओ सचिनकडून पोस्ट. बायकॉट मालदीवचा ट्रेंड जोरात. कोकणातील भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील बायकॉट मालदीव म्हणत सोशल मीडियावर एक्सवर केली पोस्ट. देवगड समुद्र किनारे एक्सप्लोअर करत येवा कोकण आपलाच असा अशी टॅगलाईन दिली एक्सवरील पोस्ट. पंतप्रधान मोदींवर टीका केल्यानंतर मालदीववर भारतीय नाराज. इज माय ट्रीपनं मालदीव जाणाऱ्या विमानांचं बुकिंग केलं रद्द. कंपनीचे फाउंडर आणि सीईओ निशांत पिट्टी यांनी सोशल मीडियावर दिली माहिती. मालदीवच्या पर्यटन उद्योगाला बसणार मोठा फटका. वस्तूंच्या पॅकेजिंगवर उत्पादन महिना वर्ष लिहिणं बंधनकारक. तसंच उत्पादकांना विशिष्ट वजनात वस्तू विकण्याचं बंधनही सरकारकडून शिथिल. वस्तूंवर आता MRP बरोबर प्रति ग्रॅम किंमतही छापावी लागणार. उत्तर भारतात थंडीचा प्रकोप. पंजाबमधील सर्व शाळा 14 जानेवारीपर्यंत बंद. मुख्यमंत्री भगवंत मान यांचे आदेश. गुजरातच्या सागरी वारसा म्युझियमला महाराष्ट्राचे 39 कोटी. लोथलमध्ये होणाऱ्या म्युझियममध्ये महाराष्ट्राच्या आरमारी इतिहासाचं स्वतंत्र दालन उभारणं. पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवसीय गुजरात दौऱ्यावर. व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचं उद्घाटन. गिफ्ट सिटीला भेट देण्याचं विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार. गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजप नेत्यांची घेणार बैठक. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, CR पाटील बैठकीला उपस्थित राहणार. पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी 3 मंत्र्यांवर कारवाई. त्यातील महजूम मस्जिद यांनी केलं ट्विटर अकाउंट डिॲक्टिव्हेट. 22 जानेवारीला आसाममध्ये ड्राय डे पाळण्यात येणार. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांची माहिती. नृत्य आणि सिनेदिग्दर्शक प्रभू देवा तिरुपती बालाजीच्या दर्शनाला. यावेळी प्रभू देवाच्या कुटुंबियांची उपस्थिती.
नेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं दोघांना निमंत्रण. आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी निवासस्थानी दिलं आलिया आणि रणबीरला निमंत्रण. उत्तर प्रदेशातील सूर्यकुंड इथं लेझर शोचं आयोजन. रामायणातील दृश्य दाखवणारा हा लाईट अँड साऊंड शो पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. भारत विरुद्ध अफगाणिस्तानमध्ये होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा. रोहित शर्मा पुन्हा कॅप्टनपदी तर विराट कोहलीचंही पुनरागमन. टेनिसपटू राफेल नदालची दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार. उपचारांसाठी नदाल स्पेनला रवाना होणार. शेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार. 300 पैकी 200 जागांवर शेख हसीनांच्या पक्षाचा विजय. विरोधी पक्षांच्या बहिष्कारानंतर 2/3 बहुमत. 81 गोल्डन ग्लोब्स पुरस्कार सोहळ्यात ओपनहायमरचा बोलबाला. दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा, सिलियन मर्फीला सर्वश्रेष्ठ अभिनेता ड्रामा श्रेणी आणि रॉबर्ट डाउनी ज्युनियर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.